रमसे प्रतिनिधी प्रणव पोळेकर थेट आपल्याबरोबर संगमेश्वर मधून आपल्याला हा आढावा देत होते. प्रणव आपल्याबरोबर जोडले सुद्धा गेलेले आहेत. प्रणव, आता कायदेशीर प्रक्रियेसाठी कुठला नेमका मार्ग आहे यावर चाचपणे भाजपची सुरू आहे. काय या संदर्भातले काही तपशील पुढे येत आहेत का आज रात्रभर नारायण राणेंना पोलीस स्टेशनमध्ये राहावं लागेल? प्रणवशी आपण पुन्हा बोलण्याचा प्रयत्न करूया. सध्याची महत्वाची माहिती, नारायण राणेंना अटक केलेली आहे त्यामुळे त्यांची जी जनआशीर्वाद यात्रा आज सुरू होती या जनआशीर्वाद यात्रेला आता ब्रेक लागलेला आहे. नारायण राणे यांची सुटका झाल्यानंतरच ही यात्रा पुन्हा सुरू होईल, मात्र तोपर्यंत भाजपचं चक्काजाम आंदोलन सुरू होणार आहे. कोकणी माणूस गप्प बसणार नाही अशी प्रतिक्रिया प्रमोद जठार यांनी दिली आहे. मुंबई गोवा महामार्गावर सध्या चक्काजाम करण्यात आलेला आहे आणि ठिकठिकाणी आताही आंदोलनं होतील असा इशारा देण्यात आला आहे. भाजप कार्यकर्त्यांनी मुंबई गोवा महामार्ग रोखलेला आहे. नारायण राणेंना अटक झाल्याचे हे पडसाद आता उमटू लागलेले आहेत. मुख्यमंत्र्यांविरोधातल्या वक्तव्यांमुळे नारायण राणे अडचणीत आले आणि त्यांना काही वेळापूर्वी अटक करण्यात आली आहे. संगमेश्वर पोलीस स्टेशनमध्ये अटकेची ही सगळी प्रक्रिया आता पूर्ण होतीये. कायदेशीर मार्ग सध्या तरी कुठलाही पुढचा दिसत नाहीये, कारण उच्च न्यायालयानं जामीन अर्जावर तातडीनं सुनावणी घेण्यास नकार दिलाय आणि त्यामुळे आता भाजपची पुढची रणनीती नेमकी काय असेल याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. अर्थातच देवेंद्र फडणवीस यांनी काही वेळापूर्वी पत्रकार परिषद घेतली होती आणि आणखी एक महत्वाची बातमी, नारायण राणे यांना अटक झाल्याची जी कॉपी आहे ती झी 24 तासच्या हाती लागलेली आहे. पोलीस स्टेशनची ही कॉपी आहे. नारायण राणेंना कुठल्या सबबींमध्ये अटक कुठल्या मुद्द्यांतर्गत अटक केलेली आहे, राणेंच्या अटकेची नोंद झालेली आहे ती कॉपी आता झी 24 तासच्या हाती आलेली आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणेंना आता काही वेळापूर्वी अटक झालेली आहे आणि ही अटक नेमकी का झालेली आहे, कुठल्या कुठल्या यामध्ये मुद्दे आहेत, या सगळ्याची कॉपी आता झी 24 तासच्या हाती आलेली आहे आणि या संदर्भातले सुद्धा तपशील आपण आणखी जाणून घेणार आहोत. मात्र ही कॉपीचे फोटोज आपण पाहू शकताय. नारायण राणे यांच्या अटकेची नोंद असलेली कॉपी झी 24 तासकडे आलेली आहे. आता या अटकेनंतर नारायण राणे यांचं पुढचं पाऊल काय असेल, भाजपचं पुढचं पाऊल काय असेल, कारण नारायण राणे हे केवळ खासदार नाही तर केंद्रीय मंत्रीपद त्यांच्याकडे आहे, त्यामुळे त्या संदर्भातल्या अशा प्रकारे लोकप्रतिनिधींना अटक करताना काही प्रोटोकॉल आहेत का या संदर्भात सुद्धा आता भाजप चाचपणी करणार आहे, त्यामुळे आता पुढचे मार्ग काय असणार आहेत हे आपल्याला पाहायचं आहे. प्रणव पोळेकर आमचे प्रतिनिधी पुन्हा आपल्याशी संपर्कात आलेले आहेत थेट संगमेश्वरमधून, जिथे नारायण राणे यांच्या अटकेची सगळी प्रक्रिया झालेली आहे. नारायण राणे सध्या आता संगमेश्वर पोलीस स्टेशनमध्ये. प्रणव, काय नेमकं आता सध्या घडते आपल्याकडे, नारायण राणे यांच्या अटकेची नोंद झाल्याची कॉपी आली आहे? नारायण राणे यांना सध्या जे आहे ते अटक केलेली सांगितलं जात आहे, तिथल्या पोलीस अधीक्षकांकडनं सांगितलं जात आहे. त्यामुळे सध्या नारायण राणे ना ह्या संगमेश्वर पोलीस स्थानकात आता अटक करण्यात आलेली आहे. आता सध्याची एक घडामोडीची गोष्ट म्हणजे ती सांगावी शकते, म्हणजे सध्या राणेंच्याकडून या ठिकाणी न्यायालयीन प्रक्रियेची पूर्ण करण्यासाठी सध्या प्रक्रिया जी आहे ती सुरू झालेली पाहायला मिळते. अनुकुमार प्रणव, तुम्ही असे संपर्कात राहा आणि संगमेश्वर पोलीस स्टेशनमधून प्रणव पोळेकरने घेतलेला आपण आढावा पाहूया.
भाजपच्या कार्यकर्त्यांनी आता जाहीर केलंय की ही जन आशीर्वाद यात्रा जी आहे या ठिकाणी आता थांबवण्यात आली, मात्र याचं रूपांतर आंदोलनामध्ये झालेलं आहे आणि आम्ही जोपर्यंत राणे साहेबांना या ठिकाणावरना सोडत नाही तोपर्यंत आम्ही आमच्या भूमिकेवर ठाम राहणार, या ठिकाणी आम्ही आंदोलन करणार अशा पद्धतीची भूमिका भाजपच्या कार्यकर्त्यांनी घेतलेली पाहायला मिळते. आणि आपण तर बघू शकतो की या ठिकाणी मुंबई गोवा महामार्ग जो आहे तो पूर्णतः बंद करण्यात आलेला आहे, पूर्णतः बंद करण्यात आलेला आहे. जो मुंबई गोवा महामार्ग जो आहे तो पूर्णतः बंद केला आहे, त्यामुळे एकूणच चक्काजाम आंदोलन या ठिकाणी सुरू झाल्याचं पाहायला मिळतं. आणि एकूणच परिस्थिती बघता भाजप आता या ठिकाणी आक्रमक झालेली पाहायला मिळते, भाजपनं आता आक्रमक भूमिका या ठिकाणी घेतलेली पाहायला मिळते. आणि जोपर्यंत राणे साहेबांना ची सुटका होत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणी आंदोलनं करणार, मग ती कुठल्याही पोलीस स्टेशनमध्ये राणे साहेबांना घेऊन जाऊ दे अशा पद्धतीची भूमिका ही भाजपने घेतलेली आहे. ज्या पोलीस स्टेशनमध्ये घेऊन जाणार आहेत त्या पोलीस स्टेशन बाहेर आम्ही या ठिकाणी बसणार, चक्काजाम आंदोलन करणार आणि जोपर्यंत राणे साहेबांची सुटका होत नाही तोपर्यंत आम्ही हा महामार्ग जो आहे तो सोडणार नसल्याची भूमिका इथल्या भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी घेतलेली पाहायला मिळते. त्यामुळे एकूणच दोन्ही साईडला वाहनांच्या दुतर्फा रांगा ज्या आहेत त्या लागलेल्या पाहायला मिळतात. मुंबई गोवा महामार्ग सध्या या ठिकाणी बंद झालेला पाहायला मिळतं. संगमेश्वरच्या पोलीस स्टेशनच्या बाहेर इतकी दृश्य सध्या पाहायला मिळतात आणि संगमेश्वर पोलीस स्टेशन सध्या या ठिकाणी चक्काजाम आंदोलन जे आहे ते झालेलं पाहायला मिळतं. आणि एकूणच परिस्थिती बघता हे संगमेश्वरचं पोलीस स्टेशनच्या समोरचा भाग आणि या ठिकाणी मुंबई गोवा महामार्ग पूर्णतः बंद करण्यात भाजपच्या कार्यकर्त्यांनी जे आहे ते यश आले. आणि पूर्णतः आता जे जनाशीर्वाद जी यात्रा आहे त्याचं रूपांतर आता आंदोलनामध्ये झाल्याचं इथं भाजपच्या कार्यकर्त्यांनी जाहीर केलंय. व्हिडिओ जर्नलिस्ट ओंकार गिरीसह प्रणव पोळेकर, झी मीडिया, संगमेश्वर. लाल मातीतली कुस्ती म्हणजे 24